स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी सृष्टी पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत करते। भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि त्याचप्रमाणे आज कृषी क्षेत्रातील एक गौरवास्पद बातमी पाहूयात। न्यू इंग्लिश स्कूल तुंग शाळेचे मुख्याध्यापक आंतरराष्ट्रीय खेळाडू भगवान शामराव बोते यांनी हळदीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे। त्यांनी एकरी 38 ते 40 क्विंटल हळदीचे उत्पादन घेतले। दरवर्षी ते विक्रमी उत्पादन घेतात, यावर्षीही त्यांनी सातत्य राखले आहे। बोते सरांची हळद 3 एकर आहे। हळद लावण्यापूर्वी 20 डंपिंग शेणखत टाकून घेतले। हळदीची लागण मे महिन्यामध्ये 25 तारखेला केली। सुरुवातीपासून ड्रिपच्या माध्यमातून वेगवेगळी विद्राव्य खते दिली। मोठी भरणी करते समय डीएपी युरिया 10, 26, 32 महादंची वेगवेगळी खते ह्युमिक खतांचे डोस टाकले। हळदीवर 6 फवारण्या घेतल्या। हळदीमध्ये आंतरपीक स्वीटकॉर्न मका मिरची कोथिंबिरी मेथी 5 फुटी सरीत ऊसाची लागणही लावलेली आहे। आता ऊस 7 पेरेचा आहे। बोते सरांनी दरवर्षी हळदीचे विक्रमी उत्पादन घेण्यामध्ये सातत्य ठेवले आहे। त्यासाठी त्यांनी पाण्याचे स्त्रोतात नदीचे विहिरीचे बोरिंगचे पाणी देतात। सरांनी हळद पिकांची लागवड पासून आधुनिक पद्धतीचा वापर करण्याचा प्रयत्न केलाय। शेतीमध्ये सर्व प्रकारची आधुनिक अवजारे वापरून वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग करून चांगली शेती करण्याचा प्रयत्न सरांच्या माध्यमातून होत आहे। तरुणांना आदर्श निर्माण होईल या स्वरूपाची कामे बोते सर करत आहेत। सरांना त्यांचा मुलगा करण शेतीच्या कामासाठी मदत करत असतो। पत्नी वैशाली, सुनबाई कोमल, भाऊ पोपट, रघुनाथ, बिरू, मंगेश, सोमाजी, सचिन, जयदीप नेहमी सहकार्य करतात। सुमन ॲग्रोचे संचालक राहुल लळगे, अजित खोत, डॉक्टर राहुल आवटी हेही मोलाची साथ देतात। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सागर जगताप, आष्टा।